उत्सव नवरात्रीचा, जागर परिवारातील स्त्री शक्तीचा। नमस्कार रसिको, उत्सव नवरात्रीचा, जागर परिवारातील स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात मी समीरा गुजर जोशी आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। नवरात्रीच्या निमित्ताने आपण जेव्हा देवीचं दर्शन घेतो तेव्हा प्रसन्नतेचा प्रत्यय येतो। देवीकडे पाहिलं की प्रसन्न वदने प्रसन्न होसी असंच वाटतंय। अशीच प्रसन्नता जिच्या चेहऱ्यावरती आपल्याला नेहमी बघायला मिळते आणि देवी जशी वरदा आहे तसं सतत नातवंडांना काही ना काहीतरी देण्यासाठी जिचा हात पुढे असतो ती म्हणजे आपली आजी। आजीसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साल। आजीने सांगितलेली गोष्ट, तिच्या हातचा लाडू, शाबासकीसाठी तिचा पाठीवरून फिरणारा हात, या सगळ्यांनी आपलं बालपण किती सुंदर होतं नाही। त्यात आजीचा सहवास जर घरातच मिळत असेल तर दुधात साखरच। अलीकडची आजी नातवंडांसाठी किती नव्या नव्या गोष्टी करते, त्यांच्याशी बोलता यावं म्हणून व्हिडिओ कॉल करायला शिकते, फेसबुकचं अकाउंट ओपन करते। या सगळ्यामुळे नातवंडांना आजी भलतीच कूल वाटते आणि त्यांची ती बेस्ट फ्रेंड होते। खरंच इतक्या पिढ्यांचं अंतर सहज पार करून नव्या काळाशी जुळवून घेणाऱ्या या आजीला मनापासून सलाम। बरं, एवढं करून तिच्याकडे तिचा परंपरागत बटवा असतोच, आजीचा बटवा। आपल्याला कुठे थोडी सर्दी झाली, डोकं दुखतंय असं वाटलं की तिच्या हातचा गरम गरम काढा किंवा आलं घातलेला चहा, अगदी रामबाण उपाय। आजी म्हणजे बेस्ट ऑफ बोथ दी वर्ल्ड्स। आपल्या या अशा जिव्हाळ्याच्या नात्याविषयी आज आपल्याशी गप्पा मारणारे आजीची एक गुणी नात। हो, ती उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण त्याबरोबर उत्तम निवेदिका, कवयित्री आणि गायिका सुद्धा आहे। भेटूया दीप्ती भागवतला। नवरात्रोत्सवाच्या स्त्री शक्तीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। देवी आईचे आशीर्वाद घेऊया। या अभिनय क्षेत्रामध्ये तिचेही आशीर्वाद माझ्यावरती सदैव राहोत अशी तिच्या चरणी प्रार्थना करते। मला वाटतं की प्रत्येक नातीसाठी आजी हा विषय खूप जिव्हाळ्याचा असतो, कारण असं म्हटलं जातं की ती दुधावरची साय असते। कधी प्रेमाने कुरवाळते, कधी चुकलं तर पाठीत धपाटा घालते। तर अशा वेगवेगळ्या बाजूंनी एका नातीला घडवण्याचे संस्कार आजी तिच्यावरती करत असते। नुकतंच 12 ऑगस्टला माझ्या आई आजीचं देहावसान झालं। फार चटका लावून गेली ती, म्हणजे इतक्या प्रचंड आठवणी आहेत तिच्याबद्दलच्या। तर मला वाटतं की आजवर तिने इतकं काही केलेलं आहे की त्या आठवणी तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला खूप महत्त्वाचं वाटतं आहे। बाबा बँकेत नोकरीला होते माझे, जेव्हा त्यांना प्रमोशन मिळालं होतं तेव्हा ते फिरतीवरती होते। पण या सगळ्यामध्ये आईला खूप तेव्हा म्हणजे तिच्यासमोर एक खूप मोठा पेचप्रसंग होता की आता मी काय करू। आजीने तिला सांगितलं की तू माझ्याजवळ राहा, मी चौथीत असेपर्यंत मी आजीकडेच राहिलेली आहे। तेव्हा आज आजीजवळ कोण झोपणार अशी आमच्यात कायम एक स्पर्धा असायची। मग दादा म्हणायचा की मला झोपायचं आहे आणि मी म्हणायचे मला झोपायचं आहे। मग आजी म्हणायची की चल आज दीप्ती झोपेल, उद्या नंदन झोपेल। पण आमच्यात भांडणं व्हायची, कारण आजी तिच्या गोधडीत घ्यायची आणि तिला मस्त घट्ट कवळून झोपता यायचं आणि त्याचा एक वेगळाच आनंद आणि वेगळाच असतं ते। मला ना कायम ती लहान असताना फुलं वेचून आणायला सांगायची देवांसाठी। तर आमच्याकडे बकुळीचं झाड होतं, आज बकुळसुद्धा फार ठिकाणी आपल्याला पाहायलाच मिळत नाही। तर ती बकुळीची फुलं मी वेचून आणायचे, त्यानंतर प्राजक्ताची फुलं वेचून आणायचे। माझीने सांगितलं की नुसती फुलं नाही वेचायची, त्याचा आपल्याला हारसुद्धा करता आला पाहिजे। मग तिने मला तो हार करायला शिकवलेला आहे। बरीच लोकं आमच्या घरी यायची जायची, कारण अगदी पारनाक्यावरती घर होतं आणि त्यातून आजी आजोबा, माझे मामा मामी हे इतके काय म्हणू की आपुलकी आणि नात्यांचा जिव्हाळा जपणारे होते की सगळ्यांना हे कुटुंब म्हणजे कधी परकं वाटलंच नाही। आजी कायम किचनमध्ये उभी असलेली मला अजूनही आठवते। सतत चहा किंवा कॉफीचं आधण गॅसवरती असायचं। बरं, दुपारी 12 वाजता जर कोणी आलं तर न जेवता गेलेलं मला आठवत नाही आहे। तिने मला कणिक भिजवायला शिकवली होती आजीने आणि मला म्हणायची की ती अशी परातीमध्ये एक कणही राहता का म्हणे आणि कुणालाही प्रश्न पडावा की खरंच
यामध्ये कोणी यापूर्वी कणिक भिजवली होती का? इतका लख्ख असायला हवी ती परात, अशी तुला कणिक भिजवता आली पाहिजे. तर अशा लहानसान गोष्टीतला जो आपण म्हणावं की अचूकपणा जो आहे तो तिला अपेक्षित असायचा. वागण्या बोलण्याच्या बाबतीत ती कायम म्हणायची की आपण कधीही कोणाला दुखावता कामा नये, आपल्यामुळे कोणाचंही मन दुखावलं जाणं यासारखा अक्षम्य गुन्हा नाही. तिच्या सासूबाई खूप कडक होत्या आजीच्या, आणि त्यामुळे त्या तिला कुठल्याही लहानसान कारणावरून बोलायच्या. आजीच्या डोळ्यात लगेच पाणी यायचं. एके दिवशी तिने असं ठरवलं की यापुढे मी कधीही रडणार नाही, आणि त्याप्रमाणे तिचा जो निग्रह होता तो 87 वर्षापर्यंत कायम होता. तिच्या डोळ्यातनं कधी पाणी आलंच नाही. काही एक वर्षांअगोदर, म्हणजे अगदी आता 87 वर्षानंतर नाही पण थोडंसं त्याआधी, तेव्हाही तिला दिसत नव्हतं किंवा अंधुक झाली होती तिची नजर. पण तरीही नारळ फोडणं, नारळ खरवडणं किंवा पालेभाज्या निवडणं म्हणजे हे अशक्य प्राय आहेत. कधीही ती नकारात्मक विचारांनी कधीच अंधारात बुडली नाही, ती प्रकाश राहिली कायम. आजी खूप छान गात असे, तर त्याही वेळेला तिला आकाशवाणीमध्ये बोलावलं होतं गायिका म्हणून. तिच्या मागे कर्तव्य अनेक होती, त्यामुळे तिला काही घरच्यांनी पाठवलं नाही, पण ती सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. आणि कधीही तिने रियाज केला नाही, पण स्पर्धेत भागवतबाई आल्या म्हटल्यानंतर पहिला नंबर त्यांचाच असणार आहे, हे हा एक अलिखित नियम होता. तिला माणिक वर्मा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे, आणि तोही माणिक वर्मांच्या हस्ते. तिला शिक्षणाची खूप आवड होती, वाचनाची आवड होती. तिला काही कारणामुळे शिकता आलं नव्हतं. मग जेव्हा माझी आई DEDला होती तेव्हा तिनेसुद्धा DEDची परीक्षा दिली, आणि तेव्हा ती उत्तम मार्काने त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली, आणि त्यानंतर तिने शिक्षिकेची नोकरीसुद्धा केली. त्यानंतर आमचा वाडा होता, त्यामुळे काही भाडोत्री होत्या आमच्याकडे, तर तिकडे एक कांदे काकू होत्या. तर त्या कांदे काकूंना काही लिहिता वाचता येत नव्हतं. मग त्या काय करायचं, त्यांचे मिस्टर जे होते ते परगावी होते, त्यामुळे त्यांची पत्रं यायची. ती पत्रं मग आजीजवळ त्या कांदे काकू घेऊन यायच्या की काय लिहिलं आहे मला जरा वाचून दाखवा. तर आजीच्या मनात असं आलं की मी तुमची पत्रं वाचणं हे बरोबर नाही आहे, म्हणजे भलेही मी तुम्हाला सांगू पण तरीसुद्धा तुमची पत्रं तुम्हाला वाचता आली पाहिजेत. आणि आजींनी त्यांना लिहा वाचायला शिकवलं. पुढे त्यांच्या मिस्टरांची पत्रं त्या स्वतः वाचू लागल्या. आपण कितीही शिकलो, सवरलो, मोठे झालो, मॉडर्न झालो, पुढारले झालो, तरीसुद्धा आजीचे अनुभवाचे बोल हे आपल्याला कायमच मार्ग दाखवतात, जगण्याची एक योग्य दिशा दाखवतात. आणि जेव्हा आजी आजोबा घरात असतात, आई वडील दोघे नोकरीसाठी बाहेर पडतात, तेव्हा मुलांवरती संस्कार करणारं एक भक्कम कोणीतरी असतं. आत्ताची जी पिढी आहे ना, त्यांना माहितीच नाही आहे तरी आजी आजोबा काय आहे, तर त्यांचा जिव्हाळा, त्यांचा लळा तर फार पुढची गोष्ट आहे. आणि या नवरात्रीपासून आपण एक संकल्प करूया की हे जे नातं दुर्मिळ होत चाललेलं आहे ते नातं आपण टिकवूया, आणि आपल्यावरती मायेची अखंड सावली धरणाऱ्या आजीचा जिव्हाळा जपूया. ती खऱ्या अर्थानं देवी आईची केलेली एक मंगल पूजा ठरेल असं मला वाटतं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण माझ्या वाटेला खूप आज्या मला लाभलेल्या आहेत. तर या सगळ्यांसाठी माझी एक छोटीशी कविता मी त्यांना समर्पित करते. आजी होती माझी भोळी, माझ्या मनाच्या जवळी, शोभे चंद्र कोर भाळी, अन गाली खोल खळी. ती उठे प्रातक काळी, काम सदा सर्व काळी, ओठी अभंगाच्या ओळी, घरी नांदे खेळी मेळी. माझे पुस्तक ती चाळी, मग अभ्यासाची पाळी, कधी लिमलेट गोळी, कधी चापटाची पोळी. गोष्ट सांगे चंद्रमोळी, निद्रा शांत नीज वेळी, माया कुशीत आगळी, आजी अंगाई निराळी. आजी निघाली अवेळी, थेट स्वर्गवास भाळी. आजी निघाली अवेळी, थेट स्वर्गवास भाळी, देवघराती उजळी, तेज चैतन्याची कळी. अश्रू गालात ओघळी, तेव्हा येतसे आभाळी. अश्रू गालात ओघळी, तेव्हा येतसे आभाळी. माझे मिटलेल्या डोळी, लख लख चांद्रवेळी. माझे मिटलेल्या डोळी, लख लख चांद्रवेळी.